ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत जागतिकरणाचे सकारात्मक परिणाम कोणकोणते, असा जर प्रश्न आला, किंवा जागतिकरणाचे सकारात्मक फायदे कोणकोणते असा जर प्रश्न आला, तर तुम्ही लिहिलंच पाहिजे हे पुढील पॉइंट जे काय मी आता तुमच्या समोर मांडणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते पॉइंट आहेत ते, तर बघूया। तर आर्थिक विकास वृद्धिगत होऊन उत्पादनाचे व सेवांची व्याप्ती वाढते। विद्यार्थी मित्रांनो हा महत्त्वाचा फायदा आहे। अजून एक फायदा आहे, लोकांचे राहणीमान उंचावते। जागतिकरणामुळे लोकांचे राहणीमान काय होते तर उंचावले जाते। इतकंच नाही तर एखादी विशिष्ट वस्तू जगभरात कुठेही उपलब्ध होऊ शकते। मी आत्ताच गेल्या म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपन्या जगभरामध्ये उपलब्ध आहेत म्हणून। त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न GDP वाढतो। कशामुळे? जागतिकरणामुळे। लोकांना दुसऱ्या देशातील कार्यक्षेत्र उपलब्ध होते। जागतिकरणामुळे काय होतं तर लोक एकाच देशात व्यवसाय न करता दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जाऊन काय करू शकतात, व्यवसाय करू शकतात। त्याचबरोबर स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नियम बनवल्यामुळे स्पर्धा होऊन व वस्तूंच्या किमती किंवा नियंत्रणात राहतात। बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिकरणामुळे काय होते तर स्पर्धा निर्माण होते, आणि स्पर्धेमुळे काय होतं तर वस्तूंच्या किमतीमध्ये काय होतं तर एकदम नियंत्रण आला जातं। हे महत्त्वाचे काही फायदे आहेत आणि सकारात्मक परिणाम आहेत, अजून सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो बघूया। तर त्यामध्ये आपल्याला बघूया या ठिकाणी सकारात्मक परिणाम। आपण 5-6 परिणाम बघितले या ठिकाणी। तर 7वा आहे, वस्तूंच्या उत्पादनात कौशल्य वापरून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात व त्या चांगल्या गुणवत्तेच्या असतात। म्हणजे कॉम्पिटिशन वाढतं, स्पर्धा वाढल्यामुळे काय होतं तर क्वालिटी गुणवत्ता सुद्धा वस्तूंच्या मध्ये येते या जागतिकरणामुळे। त्याचबरोबर वेगवेगळी राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या एकमेकावर अवलंबून राहिल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक व राजकीय संबंध सुद्धा सुधारतात। त्यात या व्यापारामुळे एकमेकावर अवलंबून राहतात आणि काय होतात तर ते त्यांचे संबंध सुद्धा व्यापारामुळे सुधारले जातात विद्यार्थी मित्रांनो। परंतु जागतिकरणाचे नकारात्मक परिणाम किंवा तोटे कोणकोणते बघूया विद्यार्थी मित्रांनो। जागतिकरणाचे नकारात्मक परिणाम किंवा तोटे जागतिकरणाचे कोणकोणते बघा। पहिला तोटा आहे, जागतिकरणामुळे बाल कामगार आणि गुलामगिरीची संख्या वाढते विद्यार्थी मित्रांनो। दुसरा तोटा आहे किंवा परिणाम, नकारात्मक परिणाम बघा, जागतिक बाजारपेठेत तीव्र स्पर्धा होऊन व्यवसायामध्ये अवैध कारभार सुरू होतो। म्हणजे अवैधता प्रमाणे कारभार काय होतो तर दो नंबर एक प्रकारचा सुरू होतो या जागतिकरणामुळे। तर या जागतिकरणामुळे कोणकोणते तोटे किंवा वाईट परिणाम होतात म्हणायचं एक छायाचित्रामार्फत सुद्धा मी तुमच्या समोर मांडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। वॉटर पोल्युशन होतं, म्हणजे पाण्याचे प्रदूषण होतं, सॉइल पोल्युशन मातीचे प्रदूषण, ग्रीन हाऊस इफेक्ट आपण बघितलो, हरित जे काय परिणाम होतात हरितगृह परिणाम, हे सुद्धा काय आहेत तर महत्त्वाचे काही नकारात्मक परिणाम ग्लोबलायझेशन किंवा जागतिकरणाचे आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर जागतिकरण दहशतवाद्यांना व गुन्हेगारांना सहाय्य करते। शहरे प्रगतिशील व विकसित झाल्यामुळे घाण व कचरा साचून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं विद्यार्थी मित्रांनो। आपण बघतो मॅकडोनाल्ड्स, KFC यासारख्या फास्ट फूडच्या प्रसारामुळे होऊन त्याचा सेवनाने आरोग्यावर काय होतं तर नकारात्मक परिणाम होतो आणि रोगराई पसरतात। इतकंच नाही तर श्रीमंत हे अतिश्रीमंत होत चाललेले असतात आणि गरीब दोन वेळेच्या जेवणासाठीही धडपडत असतात, हे पण आपण बघतो। या जागतिकरणामुळे नकारात्मक परिणामामध्ये एड्स, कॅन्सर, डेंग्यू,
त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे रोग आपणाला पाहावयास मिळतात विद्यार्थी मित्रांनो. आत्ता आत्ता नवीन आलेला जो काय कोरोना, हे सुद्धा जागतिकरणाचे एक परिणाम आहे. त्याचबरोबर परिसर प्रदूषण वाढते, कारखान्यांना व उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात आकारला जातो. त्याचबरोबर विकसित देशांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढत जाते विद्यार्थी मित्रांनो. हे सर्व आपण काय करतो तर या जागतिकरणाच्या महत्त्वाचे काही जे काय नकारात्मक परिणाम आहेत हे आपण आतापर्यंत चर्चा केले विद्यार्थी मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, जागतिक व्यापारी संघटना, याच्याबद्दल चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, धन्यवाद.